महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांचं किंबहुना आघाड्यांचं युतीचं जागावाटप आता जवळपास निश्चित झालंय. तर अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये महायुतीचं गणित देखील ठरलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका अंतिम टप्प्यात आल्या. अमित शहांनी 3 वेगवेगळ्या बैठका घेतल्या. रात्री आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर बंगल्यावर अमित शहांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत देखील अमित शहांची जवळपास 1 तास बैठक झाली. आणि दिल्लीला रवाना होण्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांच्या उपस्थितीत अजित पवार आणि तटकरेंसोबत अमित शहांनी बैठक घेतली. म्हणजेच जागावाटपाची सूत्र अमित शहांनीच हाती घेतल्याचं दिसतंय. या बैठकीतून एक फॉर्म्युला समोर आल्याची चर्चा आहे, ज्यावर शिक्कामोर्तबही होऊ शकतं. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, 150 खाली लढायचं नाही असं भाजपच्या नेतृत्वानं ठरवल्याचं दिसतंय. भाजपनं 155 जागा घेतल्या तर शिंदेंच्या शिवसेनेला 73 ते 75 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60 ते 62 जागा मिळू शकतात. साधारण महाराष्ट्राचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर निवडणुकीची आचारसंहिता झाल्यावरच साधारणतः सर्व पक्ष आपल्या याद्या जाहीर करतात. मला वाटते ती वाट बघूया. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत अमित शहांची जी बैठक झाली त्यामध्ये शिंदेंनी महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटप करायला आणि उमेदवारांची नावं घोषित करायला उशीर करू नका अशी विनंतीही शहांकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या कशा जिंकू शकतो याची माहिती देखील शहांना दिली आहे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत पोहोचल्या त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं देखील शिंदे यांनी म्हटलंय. तर जागा वाटपावर समन्वयानं मार्ग काढू असा विश्वास अमित शहांनी शिंदेंना दिलाय. तर आपसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र लढा असा सल्ला अमित शहांनी शिंदेंना दिलाय. मात्र अमित शहांसोबत शिंदे आणि अजित पवारांच्या ज्या बैठका झाल्या त्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला. शिंदे आणि अजित पवारांचे अमित शहा बॉस आहेत त्यामुळे मालकाला भेटावंच लागेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्याचे बॉस आहेत ते एकनाथ शिंदे, त्यानंतर अजित पवार, त्यांचे ते बॉस आहेत. त्याच्या बॉसला भेटावंच लागतं, मालक आहेत ते, मालकांना भेटायला जावंच लागेल तर मालक नोकरीतून काढून टाकेल. चला महाराष्ट्रामध्ये परमेश्वरावरही बोलणं, महापुरुषांवरही बोलणं आणि महान नेत्यांवरही बोलणं याचं धाडस म्हणा, याचा एका अर्थाने उपमर्द करण्याचा स्वभाव जो आहे, उपमर्द म्हणून आपण त्याला, किंवा अमितभाईंचं कर्तृत्व काय, त्यांची मेहनत काय, 370 कलम रद्द केलं यासाठीसुद्धा त्यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. पण अशांना टोकणे हे फक्त संजय राऊतच करू शकतो. इकडे महाविकास आघाडीच्या बैठकांच्या सिलसिल्यानंतर फॉर्म्युला जवळपास ठरलाय. काँग्रेसला 100 ते 105 जागा मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच काँग्रेस अधिक जागांवर लढू शकते. ठाकरेंच्या शिवसेनेला 95 ते 100 जागा मिळू शकतात आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 80 ते 85 जागांवर लढू शकते. साधारण आमची चर्चा पुढे सरकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष जरी असले तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्या बरोबर होते त्यांना कसं सामावून घेता येईल याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली. साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा. दसऱ्याला महाविकास आघाडीची यादी येईल अशी माहिती जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी दिली आहे. मित्र पक्ष आहे, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत एक असं पूर्ण नेता येईल, त्यामुळे त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. कायम क्रीडाच नाही, 288 लढायचे. विदर्भामध्ये काँग्रेसचा मोठा भाऊ असणार का? ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झाली, त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेहनतच्या आधारावर निर्णय घेतला. विदर्भामध्ये काँग्रेसचा मोठा भाऊ असणार? आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार. ज्या अर्थी छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी
सेटलमेंट केलेली आहे. सिटिंग आमदाराला सिटिंग केली जाणार याच्यात कुठलीही शंका नाही. 250 यादीमध्ये आय होतो मी. तसं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाकली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसोबतही बैठका सुरू झाल्या, ज्यामध्ये समाजवादी पार्टीनं 12 जागांची मागणी केली आहे. हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पे रहेंगे. मुंबई मध्ये किती जागा लढणार आहे कारण अनुषंगाने? अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी जागा हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं. महाविकास आघाड़ी हम है, हम सब एक मिलकर लड़ेंगे और सांप्रदायिक शक्ति को हराएंगे. मैं सबसे निवेदन करना चाहता हूं कि कोई भी सीट के ऊपर झगड़ा मत करो, सब मिलकर लड़ो, सब 288 सीट सब अपनी समझो और मेहनत करो, सब सेकुलरिज्म का प्रचार लहराओ. 10 तारखेला विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अंतिम तोडगा काढण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडे 8 दिवस आहेत. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर यादी जाहीर करण्याचा मानस या दोन्ही आघाड्यांचा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.